आता बातमी राऊत सोमय्या वादाची. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोपांचा सिलसिला काही संपताना दिसत नाहीये. संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर खंडणी उकळल्याचे आरोप केलेत आणि याच वेळी त्यांनी पुराव्यांचे कागदपत्रही दाखवले. त्यानंतर सोमय्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले. अहुयात नेमकं काय घडलं. आरोपांचे बॉम्ब आणि पुराव्यांचा दारुगोळा. संजय राऊतांचे सोमय्यांवर खंडणीचेही आरोप. आरोपांवर किरीट सोमय्यांनी बोलणं टाळलं. राज्याच्या राजकारणात सध्या संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांची जोरदार चर्चा आहे. कधी संजय राऊत किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप करतात तर कधी सोमय्या संजय राऊतांवर. या दोन नेत्यांमधील वाद इतका विकोपाला गेलाय की आरोपांची भाषा देखील घसरू लागली. आता तर संजय राऊतांनी सोमय्यांवर खंडणी उकळल्याचे आरोप केले. ज्या कंपन्यांवर ईडी सीबीआयची चौकशी सुरू आहे अशा कंपन्यांकडून किरीट सोमय्यांना कोट्यवधींच्या देणग्या मिळत असल्याचा आरोप राऊतांनी केला. तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या तब्बल 172 कंपन्यांनी सोमय्यांच्या संस्थेला पैसे दिल्याचं राऊतांनी म्हटलं. या अशाच कंपन्या किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो कोट्यवधी रुपये कसे काय देतात, इतर कोणाला का देत नाहीत? किरीट सोमय्याच्याच युवक प्रतिष्ठानला ह्या कोट्यवधी रुपयांचा व्यवहार कसा केला जातो हे मी गेले 4 दिवस रोज एक कंपनी अशा 172 कंपन्या आहेत. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनावरून सोमय्यांना धारेवर धरले. भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा मुखवटा घालून हा माणूस गेले अनेक वर्ष अनेक उद्योगपती अनेक कंपन्या व्यापारी बिल्डर्स त्यांच्याकडून खंडणा गोळा करणं अशा प्रकारे युवक प्रतिष्ठान हे युवक प्रतिष्ठान त्याच्या कुटुंबाचं आहे. त्याच्यावरती कोणी बाहेरचा माणूस नाही आहे. जोपर्यंत भारतीय जनता पक्षात अशा प्रकारची लोक आहेत तोपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होणार नाही. हे भ्रष्टाचाराचं मुख्य स्थान. दरम्यान राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्या यांना विचारलं असता त्यांनी थातूर मातूर उत्तरं देत अधिक बोलणं टाळलं. एवढंच नाही तर त्यांनी माध्यमांनी राऊतांना प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवायला हवी असंही सोमय्या म्हणतात. ते मेट्रो डेअरी काय आहे जरा आपण पाहिलं का, तर ते कागद आपल्याला दिले असेल तर ते पाहिले का, वाचले का? म्हणून कागदपत्र देतात तर जरा कागदपत्र आपण वाचावे, लोकांना द्यावे. मेट्रो डेअरीचा प्रश्न तुम्ही विचारल्यानंतर तुम्ही लिहितात की आमच्या हातात कागद आहेत. एका चॅनलने ट्विट केलं आहे तर तुमच्या हातातले कागद मला दाखवा. सोमय्या आणि राऊतांमधल्या आरोपांच्या वादळानं आता वेग. विक्रांत नंतर आता राऊतांनी नवा विषय समोर आणला, त्याला सोमय्याही प्रत्युत्तर देतात. त्यामुळे या दोघांमधलं हे आरोप प्रत्यारोपांचं महायुद्ध इतक्यात तरी शमणार नाही असंच दिसतं. सुशांत सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई.